महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना सोलापूर कार्यकारिणीची बैठक रविवार 26 नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथे जिल्हा सोसायटी कार्यालय येथे संपन्न झाली. या बैठकीत जुन्या पेन्शन संदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीस कमलाकर दावणे, तात्यासाहेब जाधव, रामराव शिंदे, किरण काळे, साईनाथ देवकर, आशिष चव्हाण, विजय राऊत, बाबासाहेब घोडके, अरुण चौगुले, राजेंद्र कांबळे, बालाजी ढेंबरे, दीपक वडवेराव आदी पदाधिकारी उपस्थित होते. 12 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथे होणाऱ्या जनक्रांती महामोर्चासाठी सोलापूर जिल्ह्यातून जवळपास 2000 पेक्षा जास्त कर्मचारी आपल्या हक्काच्या जुनी पेन्शनच्या मागणीसाठी एल्गार पुकारण्यासाठी नागपूर येथे जाणार आहेत. आज या निमित्ताने एक महत्वाची कार्यकारिणीची बैठक पंढरपूर या ठिकाणी झाली. आज आम्ही सगळे कार्यकारिणीचे सदस्य विठुरायाच्या चरणी साकडे घालण्यासाठी आलोय की या महाराष्ट्र सरकारला आपल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्याची सद्बुद्धी या विठुरायाने त्यांना द्यावी असं साकडं आम्ही आज विठुरायाला सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घातलंय. 2 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब इथे येऊन गेले आणि पत्रकारांना त्यांनी सांगितलं की पेन्शनही नको आणि टेन्शनही नको आणि त्यानंतर त्यांनी विठुरायांच्या चरणी मागणं असं मागितलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला सुटी कर. पण हा कर्मचारी जो संख्येनं 10 लाखापेक्षा जास्त आहे, ही शेतकऱ्याची मुलं आहेत, कर्मचारी म्हणजे शेतकरी आणि मोलमजुराचीच मुलं आहेत. या कर्मचाऱ्यांचा त्यांचा हक्क जो आहे जुनी पेन्शन, तो जुनी पेन्शनचा हक्क माननीय फडणवीस साहेबांनी त्यांना परत द्यावा आणि ही जुनी पेन्शनची मागणी उचलून धरण्यासाठी आम्ही सगळे कर्मचारी लाखोच्या संख्येनं 12 डिसेंबर रोजी नागपूर येथे येणार आहोत. महाराष्ट्रातल्या तमाम कर्मचारी बंधू भगिनींना मी आवाहन करतो की आपण ही शेकडोच्या संख्येनं, हजारोच्या संख्येनं आपण तिथं